नमस्कार, मी श्रेयस पांडे, जीएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या राज्यामध्ये अभूतपूर्व असा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुणाचा पायपोस कुणाला नसून कोण कधी कुणाच्या बाजूला जाईल याचा नेम आता राहिलेला नाही. हा गोंधळ आवरण्यासाठी सर्वच पक्षाच्या प्रमुखांना कसरत करावी लागत असल्याचं चित्र दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना प्रचंड ताणतणावाचा सामना लागत असल्या सुद्धा पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यानंतर आता नाराजी नाट्य देखील राज्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रभर एकाच उमेदवारी दुसरा नाराज असा खेळ सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतोय. त्या संदर्भात राज्यभरामध्ये नाराजी नाट्य कुठं कुठं सुरू आहे त्या संदर्भात जीएम विशेष मध्ये आज चर्चा करूयात. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सत्ताधारी युती विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे आणि उमेदवार निश्चितीचे घोडे अनेक मतदारसंघात अडकलेले आहेत, त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. काही मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर झालेले आहेत. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कसरत करावी लागत आहे. हिशेब चुकते करण्यासाठी, बदला घेण्यासाठी राजकीय नेत्यांना निवडणूक ही जणू पर्वणीच असते. त्यानुसार काही नेत्यांनी जुने हिशेब चुकते करण्यासाठी कंबर कसलेली आहे. आज इकडे आणि उद्या दुसरीकडेच असेही प्रकार घडत आहेत, त्यामुळे राज्यात अभूतपूर्व अशी राजकीय गोंधळाची परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या नाराजी नाट्याचा पहिला भाग म्हणजे रक्षा खडसे यांच्या रूपाने पाहायला मिळाला. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने जळगावमध्ये रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळतातील पद आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. काहींनी ही नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली. आता जळगावच्या भाजपाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाल्याचं समोर आलं. तसा व्हिडिओ देखील समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. भाजपाच्या अंतर्गत बैठकीत झालेल्या वादाचे व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले. भाजपा कार्यकर्त्यांना डावलले जात असून रक्षा खडसे भाजपाच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात असा आरोप पदाधिकाऱ्यांनी मध्ये केलेला आहे. तो व्हिडिओ आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू. पण कार्यकर्त्या तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही. आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता. आम्ही काय लिहाय का इथे एवढ्या जोरात नको बोला तुम्ही. भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता ना मागे काय गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात. अरे ज्यांना तुमच्या तुमच्या अगोदर खुर्च्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारीवाले कार्यकर्ते. होते की नव्हते रे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये चर्चासत्र सुरू असतानाही वंचित तर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघातून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं नाव रामटेक मतदारसंघात घोषित करण्यात आले होते आणि अर्ज नामांकित करणार आहेत. मात्र त्या अगोदरच वंचित तर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी भरण्यात आला. रामटेक मध्ये सुद्धा महाविकास आघाडीमधली नाराजी उघड झाली. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आजच रामटेक मधून वंचित बहुजन आघाडीतर्फे फॉर्म भरण्यात आलेला आहे. आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरला आहात आज, तर काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीकडून जो फॉर्म भरलेला आहे निश्चितपणे साहेब आंबेडकरजींनी फॉर्म भरण्यासाठी सांगितलं आहे आणि त्यांनी उमेदवारी मला दिलेली आहे आणि पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया होऊन आंबेडकर साहेबांनी मला
लोकसभेतून रामटेक लोकसभेतून उमेदवारी देण्याचं इच्छा केली. पण महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा सत्र चालू आहे, अजूनपर्यंत त्या चर्चेला अजून कुठे पूर्ण विराम आलेला नाही. तरी सुद्धा तुम्ही अगोदरच फॉर्म भरलेला आहात रामटेकमधनं, जेव्हा की रामटेक काँग्रेसचे रश्मी बर्वे यांनी फॉर्म ऑलरेडी भरणार आहेत, हा त्यांचं नाव जाहीर झालं, तरी सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतानाही तुम्ही फॉर्म भरता काय सांगितलं? त्यांचं जेव्हा नाव डिक्लेअर झालं त्याच्या आधीच बाळासाहेबांनी मला उमेदवारीचं बोललेलं आहे. याबद्दल तुमचं बाळासाहेबांबद्दल बरोबर बोलणं झालं आहे जो आज तुम्ही फॉर्म भरत? अकोला. अच्छा, अकोल्याला कधी बोलणं झालं तुमचं? आता परवा. आणि पक्षाकडून एबी फॉर्म तुम्हाला देण्यात आलेला आहे? हा हा, एबी फॉर्मही देण्यात आला. त्या अनुषंगाने तुम्ही आज फॉर्म भरला? हा हा. मी हितेश मिश्रम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. नेत्यांच्या नाराजी नाट्याच्या सत्राला पुढे नेऊयात. रामटेक मधलीच घटना आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिव उभाठा गटाचे सुरेश साखरे हे निवडणूक लढणार आहेत, तर खासदार कृपाल तुमाने यांनी शिव उभाठा सोडल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी वर्षभर पूर्वी इथं लोकसभेची तयारी करण्याकरिता सांगितले होते. मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही महाविकास आघाडीने काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना जाहीर केलेली आहे, त्यामुळे शिव उभाठाचे उमेदवार नाराज झाले. आता रामटेक येथील शिवबाटा गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीवरून सुरेश साखरे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज बुधवारी नागपूर येथील जिल्हा कार्यालयात नामांकित करणार. कृपाल तुमाने पक्ष सोडल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं होतं की लोकसभा सीट आपल्याला लढायची आहे, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा. आणि त्या अनुषंगाने मी गावगाव पातळीवर कार्यक्रम घेतले, मिटिंगा घेतल्या, फिरलो, तालुका लेवलवर मिटिंगा घेतल्या, विधानसभेमध्ये मिटिंगा घेतल्या. आम्ही रामटेक इथे सुष्माता अंधारेंची मोठी सभाही घेतली, अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आम्ही राबवलं आणि मी पूर्ण तयारी केलेली आहे. राज्यामध्ये उमेदवारीवरून नाराजी नाट्याची जी सुरुवात झाली ती सुरुवात करण्यात आली बारामती इथून. बारामतीमध्ये शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी निवडणुकीचे निमित्त साधून सूड उगवण्याची भाषा सुरू केली. त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असा सामना झाला होता. त्यावेळी अजित पवार यांनी आव्हान देऊन शिवतारे यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध दंड ठोपटले. बारामतीमध्ये आपण लढणार अशा भूमिकेवर ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना समजूत काढण्यासाठी आपल्याकडे बोलावून घेतले आणि त्यांना समज सुद्धा दिली, मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. अपक्ष लढणार आणि प्रचार करणार आणि या जागेवर पवार कुटुंबाचा सातबारा नाही अशी भूमिका ते सातत्यानं मांडताना दिसले. नंद भावजईच्या लढतीमध्ये आता विजय शिवतारे यांनी उडी घेतली आहे. बारामतीचे लोक अजित पवार यांना कंटाळलेले आहेत, ते त्यांना मतं देऊ इच्छित नाहीत, त्यामुळे आपण बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा निश्चय शिवतारे यांनी बोलून देखील दाखवला. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला, गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. पण अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क म्हणून मी ही निवडणूक लढणार लढणार लढणार. रायगड आणि शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली, शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे. जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं, अरे वा हे आता नावा नका, अरे वा आता हे नावा नका, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो, पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतल्याचं दिसत आहे. भाजपाने देशभरातील उमेदवारांच्या 5 याद्या जाहीर केलेल्या आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील 23 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत भाजपाने केली.
महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार हा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. मात्र ज्या जागा मागील निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने जिंकलेल्या आहेत त्या पक्षाला त्या त्या जागा मिळतील म्हणून सांगितलं जात आहे. पण जसजशी भाजपाची उमेदवारी यादी जाहीर होत आहेत त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीचं गणित आपण समजलं. आता भाजपामधल्या चर्चेसंदर्भात बोलूयात. कारण भाजपामध्येही सर्व काही आलवेल आहे असं नाही. काही मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून नाराजी पाहायला मिळते आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आमदार राम शिंदे नाराज झालेले आहे. त्यामुळे नगरचा तिढा सोडवणे हे आता भाजपासमोर मोठे आव्हान होते आणि ते सोडवण्यात काहीशे आमदार राम शिंदे यांनी विखे यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूतसुद्धा घातली. त्यांचा काही होत नसल्याचं काही काळात दिसलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चर्चासत्र राबवले आणि आता ही नाराजी नक्की दूर झाली आहे की नाही झाली आहे ती येत्या काळात स्पष्ट होणार. दरम्यान माढा मतदारसंघातील पेचही भाजपाला सोडवता आलेला नाही. अंतर्गत वाद बाजूला ठेवून महायुतीसाठी काम करा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वांनाच दिलेले आहेत. शिवसेनेमध्ये अनेक जागांवरून नाराजी आहे. यात मुख्यत्वे कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे पक्षनेत्यांची डोकेदुखी वाढू लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रपतचे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय पक्षाचे नेते महादेव जानकर असतील असं बोललं जात होतं. मात्र ऐन वेळेवर फडणवीसांनी डाव उधळला आणि त्यांना आपल्याकडे ओढून घेतलं. मात्र माढ्यामध्ये अद्यापही निंबाळकर यांच्या विरोधामध्ये मोहिते पाटील नाराजच आहेत. ते आपली भूमिका त्यांनी अजूनपर्यंत या संदर्भात स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्या काळामध्ये अडचणी वाढणार की या संदर्भात तिढा सोडवण्यामध्ये भाजपाला यश येणार हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार. माधवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवाच झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची घोषणा सुद्धा 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे आज आमच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये मी आज राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या जवळ चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये घोषणा केव्हा करायची या बाबतीमध्ये सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा त्या ठिकाणी होईल. माढा लोकसभेसाठी भाजपाकडून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे जरी मतदारसंघात फिरत असले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यांनी राजकीय स्पष्ट केलेली नाही. धैर्यशील मोहिते पाटील हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी देत असतात आणि स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते ते जाणून घेत असतात. परंतु राजकीय भूमिका काय घेतली जाणार हे मात्र त्यांच्याकडून सांगितलं जात नाहीये. मोहिते पाटलांची भूमिका ठरत नसल्याने महाविकास आघाडीची उमेदवाराचा निर्णय आता लांबणीवर पडत आहे. त्यामुळेच मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे. काय काय नेमके भेटीचं प्रयोजन होतं काय सांगा. नाही काय नाही पुढच्या प्रचाराचा शुभारंभ कधी करणे वगैरे या संदर्भात होतो. कशा पद्धतीनं जे आहे प्रचाराची रणधुमाडी पुढच्या काळात असणार आहे तुमच्या मतदारसंघाकडे काय. आमच्या मतदारसंघाकडे जोरात असते सगळ्या गोष्टी जोरात असतात. प्रचाराची रणधुमाडी पण जोरात आहे आणि कार्यक्रम पण जोरात होणार आहेत. आता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये चालू असलेल्या नाराजी नाट्य संदर्भात चर्चा करूयात. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून शिवबाटामध्ये वाद निर्माण झालाय. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ही जागा ही प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे कुणाला आता उमेदवारी द्यावी असा पेच उद्धव यांच्या समोर उभा आहे. काँग्रेसलाही अशाच संकटाचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर मतदारसंघातून लेकीला उमेदवारी न मिळाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. तिकडे रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे किशोर गजबी नाराज झाले. ते बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा प्रकारांमुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढलेली आहे. यादी जाहीर होणार असा अधिकृतरित्या कळविलं गेलेलं आहे. याच्यात माझं नाव असणं किंवा नसणं
काही महत्त्वाचा विषय नाही आहे. त्या शेवटी आम्ही संघटनेचं काम करतो. संघटनेत काही निर्णय होत असतात आणि जे निर्णय संघटनेचे असतात ते कोणी कशात नाही, सगळ्यांनी मान्य करायचे असतात. मान्य नसेल करायचे तर मला असं वाटत नाही तो संघटनेचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता किंवा शिस्तबद्ध शिवसैनिक असतो. दरम्यान या नाराजी नाट्याच्या खेळामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला. प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडट्टीवार यापैकी कुणाला तिकीट मिळणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आता असतील हे जाहीर झाले. येथील सस्पेन्स संपला. आता दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष विजय वडट्टीवार त्यांची कन्या शिवानी वडट्टीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी त्यासाठी ते आग्रही होते. प्रतिभा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वडट्टीवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असं आहे की शिवानी वडट्टीवाराने इच्छा दर्शवली तर वाईट काय आहे? देण्याचा निर्णय हायकमांडचा आहे. कोणी मागू नये अशी ठीक असू शकते. ही काम करते आहे 10 वर्षापासून. पक्षाचं काम करते आहे. विविध पदावर काम करते आहे. त्यामुळे तिने ती जागा मागितली. आम्ही हायकमांडचे अधिकार हायकमांडचा आहे. हायकमांडने आदेश दिल्यास लढू, आदेश न दिल्यास लढणार नाही. जो उमेदवार देतील त्यांचं काम करू. दरम्यान चंद्रपुरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नाराजी नाट्यानंतर आता महायुतीतील नाराजी नाट्यावर नजर टाकूयात. भाजपाने 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाकरी फिरवली. चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचं तिकीट कापून सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं. सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारीचा अर्ज देखील भरलेला आहे. त्यामुळे अहिर समर्थकांमध्ये नाराजी बघायला मिळते. सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होता, पण 2019 निवडणुकीमध्ये हा सुप्त संघर्ष चव्हाट्यावरही आला. हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि 4 टर्म खासदार असून सुद्धा झालेला पराभव हा त्यांच्या चांगला जिव्हारी लागलेला होता. या पराभवासाठी त्यांनी मुनगंटीवारांना कुठंतरी जबाबदार धरलं होतं. अहिर यांनी 2020 वृत्तपत्रात एक जाहिरात प्रकाशित केली होती. त्यामध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतं कमी पडली याची माहिती त्यांनी दिली होती. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी मते पडली होती आणि मुनगंटीवारांचा फोटो देखील या जाहिरातीवर नव्हता. अहिर यांची मुनगंटीवाराबद्दलची नाराजी ही वेळोवेळी दिसून आलेली आहे. आता 2024 हंसराज अहिर यांचं तिकीट कापून मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यावेळीही अहिर समर्थक नाराज झालेले आहेत. त्या अंतर्गत वादाचा फटका भाजपाला बसू शकतो येत्या काळात स्पष्ट होणार. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावं जाहीर केली. रवींद्र धनगेकर यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली. रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. पुण्यामध्ये काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली. आबा बागुल यांचं व्हॉट्सअप स्टेटस समोर आलं. पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकामागून एक मतदारसंघातील नेत्यांची नाराजी नाट्य चर्चेचा विषय ठरत आहे. असाच एक वाद रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथांच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंच्या विरोधात दंड ठोपटल्यात. तसेच तुमचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघामध्ये शिवसेना राष्ट्रवादी जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात थेटच भूमिका घेतली. अशातच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सुनील तटकरे रायगडचे उमेदवार असतील अशी घोषणाही करून टाकली आहे. पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील. दरम्यान सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेसाठी
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी मिरजच्या सभेमध्ये चंद्रहार पाटलांच्या उमेदवारी संदर्भातली घोषणा केली. काँग्रेसने आधीच टाकलेला होता, आता तर उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यावर काँग्रेस अधिकच नाराज झाली आहे. सांगली हा काँग्रेसचा लोकसभेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र आता सांगलीत काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. लोकसभा मतदारसंघात सुद्धा पाहायला मिळू शकतो. सर्वच पक्षाकडून उमेदवारी होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये कुणाची लॉटरी लागली तर कुणाची नाराजी आहे, सर्वच पक्षांमधील नाराजी नाट्य समोर येत आहे. तर शिवसेनेतील यवतमाळ वाशिम येथील लोकसभेची जागा उमेदवारीमुळे चर्चेत आलेली आहे, कारण शिवसेना गटाचे खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. आणि वाशिम लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या 5 वेळा खासदार राहिलेल्या आहेत भावना गवळी. भावना गवळींवर अनेक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप करण्यात आलेले होते. या आरोपांनंतर गवळींविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आता इथं देखील तिकीट कापलं जाऊ शकते आणि संजय राठोड यांना संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात नेते मंडळींची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर देखील केली. सागर बंगल्यावर फडणवीसांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली होती आणि या नाराज नेत्यांची दूर केलेली आहे. कोणकोण नेते नाराज होते, ज्यांची नाराजी फडणवीसांनी दूर केली, ते देखील आपण पाहणार आहोत. पहिली म्हणजे नाराजी राम शिंदे, म्हणजेच नगर इथली, हे नगरमधील फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात, मात्र विरोधक असणारे विखे पिता पुत्र 2019 भाजपात सामील झाले. दुसरीकडे कर्जतमध्ये राम शिंदेंचा पराभव केला, त्यावेळी विखेंनी रोहित पवारांना मदत केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता आणि पराभवाचं खापर सुजय विखेंवर पडलं होतं. तेव्हापासूनच या दोघांमध्ये वितुष्ट असल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यानंतर अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्या राम शिंदेंना डावलून राधाकृष्ण विखे पाटलांना दिलेलं मंत्रीपद, विखे पुत्रांना वरिष्ठांनी दिलेलं विशेष महत्व, त्यामुळे राम शिंदे जाहीरपणे विखे पिता पुत्रांवर नाराजी व्यक्त करू लागले होते. याशिवाय स्थानिक निवडणुकांमध्ये देखील हे दोघे एकमेकांवर नाराजी व्यक्त करताना दिसत होते. यंदाच्या लोकसभेसाठी नगरमधून राम शिंदे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र तरीही पक्षाने एकदाही जी संधी आहे ती सुजय विखे यांना दिली, त्यामुळे राम शिंदे नाराजी व्यक्त करत होते. मात्र राम शिंदे यांनी फडणवीसांची भेट घेतली, आपले प्रश्न फडणवीसांसमोर मांडले, त्यानंतर राम शिंदे यांनी नगरमध्ये पक्षाचं काम करणार असल्याची भूमिका व्यक्त केली. त्यानंतर फडणवीसांनी दुसरी नाराजी दूर केली, ते म्हणजे हर्षवर्धन पाटील. म्हणजे बारामतीचा तिढा जवळजवळ त्यांनी सोडवला. फडणवीसांनी बारामतीमध्ये अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते, त्यांचा तिढा सोडवलेला आहे. हर्षवर्धन पाटलांच्या 2 पराभवाच्या मागे अजित पवार असल्याचे आरोप करण्यात येते, मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार महायुतीत आले, त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांना जुळवून घेणं भाग होतं. मात्र अजित पवार महायुतीत आल्यानंतरही इंदापुरात हर्षवर्धन पाटील समर्थक आणि अजित पवार समर्थक वाद चव्हाट्यावर आला होता. स्थानिक पातळीवर लोक चुकीची भाषा वापरत असल्याचं आणि धमकवत असल्याचे आरोप हर्षवर्धन पाटलांनी केले, त्यामुळे नाराजी दोघांची उघड झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी दोघांना चर्चेसाठी बोलवलं, त्यानंतर त्या दोघांची समजूत काढली आणि हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर बीडमध्ये सुद्धा वाद होता, बीडमध्ये सुद्धा नाराजी होती, ती म्हणजे तिसरी नाराजी ज्योती मेटे यांच्या रूपानं. बीडमध्ये मेटे या पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध लढणार का असे सवाल उपस्थित केले जाऊ लागत होते. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली होती. ज्योती मेटे या महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षातील अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी बीडमधून लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केलेली होती, मात्र पंकजा मुंडे यांना संधी मिळालेली आहे, त्यामुळे त्यासुद्धा नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र फडणवीसांनी त्यांना बोलावून घेतले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची सुद्धा नाराजी घेण्याचं बोललं.
त्यानंतर जगदीश मुळीक म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातले नाराजी नाट्य फडणवीसांनी सोडवलं. पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगदीश मोहोळ यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली. शहर भाजपामधील बहुतांश नेते त्यांच्यासोबत दिसत असताना उमेदवारीसाठी इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पक्षीय कार्यक्रमापासून दूर होते. आता महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्व असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मुळीक बंधूंची नाराजी दूर झाली असून ते प्रचारात सहभागी होताना दिसतात. आजच्या जीएम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.